सगळं सामान वापरतात आणि तसंच ठेवतात. मला एवढंच काम आहे, मला माझं जायचं पडलेलं असतं. यांचं काय आमचंच अगं. ए पुरी किरण ऐक ना, मी काय म्हणते अगं, आज एकादशी आहे, तू राणात जा आणि ते रताळी घेऊन ये. मी जाऊ? हा मग कोण जाईन? तू जाणे मी तेवढं आवडती चहा पाण्याचं बघते. तुम्ही जाणारच आहे ना, मग तुम्ही जाता जाता जा. नाही नाही तू जा, मला काम आहे जरा, ते काम उरकून मग ती शेजारण्याची सून येणार आहे, आम्ही दोघे राणात जाणार आहेत. कुठं आहे रताळी? आपल्या इकडे पलीकडे नाही का ती घर? अगं आता तू हातात आणणार आहे का रताळे? ते घमेला घेवा, त्याच्यात आणाव किलो दीड किलो आण. त्याला कचरा लागलाय तिथे बाहेर आहे का? ते नेते. हा मग ते नेन लवकर ये, ती पोरगी यायच्या अगोदर. बर नाही तर जाईन ती कालीच होईन. मी उरक अगं जा ना बाया, मी घरातलं बघत त्यावर. बया काय पोरगी आहे? एक तास झालं राणा जाऊन, आजूक रताळे नाही काय नाही. काय करायचं, काय खायचं, कधी शिजायचं, कधी काय व्हायचंय हिला बघायला मला राहणार जावं लागणार. हिचं काय खरंय? झोपली का काय एखाद्या झाडाखाली काय माहित? हे अवघड आहे हल्लीच्या पोरींच. काय बाया पोरीला लाज रताळ्या राहिल्या इकडं. ओ इकडे काय करताय घमाली घेऊन? सारा राणू मार मिळत. ए किरण अग ए इकडे ये. तिकडं कशाला? इथं आहे माझं. काय बाय पोरगी रताळ राहिली इकडं, इकडंच हिंडत आहे. काय ग अहो रताळ्याचं झाड तर नाही सापडलं. पण आत्या मला सांगा, तुम्ही त्या दिवशी बाया खुरपायला बोलवल्या होत्या, त्या बायांनी काय केलं राणात? अहो आते सगळं गवतच गवत उगलंय, बायांनी तुम्हाला येड्यात काढलं काय माहिती? कोणतं ग कोणतं गवत? तुम्हाला आहे ना, तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जवळचा लांबचा दोन्ही चष्मे लागले. आपण आहे ना, आपण आज दवाखान्यात जाऊ, डोळे दाखवून घेऊ. अगं पण मला गवत सांग कोणतं राहिलं. त्यामुळेच मी म्हणते तुम्हाला, हे समोरच्या समोर असून जर तुम्हाला दिसत नाही म्हणल्यावर तुम्हाला जवळच आणि लांबचा दोन्ही चष्मे लागल्यात. हे दिसतंय तुम्हाला? नाही दिसत नाही. इथं गवत दिसत? मला एक सांग, हात लावून सांग मला कोणतं गवत आहे. मी आंधळी आहे, मला हात लावून सांग गवत कोणतं आहे याच्यातलं. आत्या हे गवत नाही का, बघा उपटून दाखव तुम्हाला. ए बाई तो डोकं फिरलं का काय? आड्यात नको बेहतर मोडलंय खूप यात. अगं येणे हाडळणे तो कांदा आहे. उपटून दाखव कांदा आहे का? अहो गवतच असं तुम्हाला चष्मा लागलाय मी म्हणते तर. नाही नाही तुलाच खायला आले आता, सांगितलं रतळ्यानं बसली इकडे येऊन कांद्याच्या वावरात. अगं येडे बाई किती 8000 दिले तेवढे लावायला कांदे, ते कांदे. अहो आता तसं तुम्ही बसा बसा, तुम्ही दम बाया दम. हा त्याच्यामुळे साड्या नाही घालायच्या जीन्स मध्ये. कसं कसं सांगायचंय बाई? हे काय हे गवत बघा, हे काय? अगं ए येडे हे काय? थांब थांब एक मिनिट, हे गवत आणि हे कांदे आहेत का ग बाई? हे बी गवत, हे बी गवत. आता तुम्ही मला सांगा, हरळी अशीच असती ना ही? हरळीच तर आहे. तुम्हीच तर म्हणता हरळी अशी वाढायला लागल्यावर वाढते. ते काय सगळं राहणार हरळी हरळी? बघा इकडं तर किती वाढली. एकदम खरं तू बोलती, खरं. अहो आता हे सगळं गवतच आहे. खरंय खरंय, मी कधी खोटं बोलतच नाही. माझ्या आईला माझ्या खऱ्यापणावर लय गर्व आहे ना. काय सांगायचं, लईच माझी सोन मजी अख्ख्या भारतात अशी हुशार, अशी हुशार. ती म्हशीला म्हणती बैल आणि बैलाला म्हणती म्हैस. हाय का नाही? हे काय दात काढी ती? अगं येडे हे कांदे आहेत हरवे म्हणते का या कांद्यांना? याला 8000 रुपये दिलेत आणि तवा हे लावलेत. काय बोलती? मम्मी काय रोज राहण्यात येते का? मला काय माहिती हरळ कांदा कसा असतो. किती छान पानाने बसा दाखविते. मला चष्मे लागले जवळचा लांबचा. किती चाललंय नाटक ग तुझं काम सोडून? ते दिसलं नाही होते कुठं मला. तुला दाखविते ना तुझा कान धरून कुठे असत रताळे. मग तुम्ही असं मोठं झाड लावायचं ना, मला जर दिसत असत मग मी रताळे तोडणार कुठून? किती शानी ना ग तू. आंब्याच्या झाडासारखं असतं म्हणलं रताळ्याचं झाड. मग मी तेच म्हणते, दिसत का नाही मला असत तर. बरोबर आहे, मग त्याला असे रताळे तोडायचे आहे ना ग बाई. तुझ्या आईने तुला काही शिकवलं का नाही? मी सांगत होते मला राहण्यातलं काही माहिती नाही. माझ्या आईने काय शिकवलं? आमच्या घरी काय शेती भीती आहे का? तुझ्या आईने तुला एवढं शिकवलं? गड्यावाने पॅन्ट घालायची, गड्यावाने शर्ट घालायचं, अशा झिपऱ्या ना अशा गळ्यात सोडायचं हाडळणी वाणी, एवढं शिकवलंय. उठचल तुला दाखवते, चलते का मेला गे तुला. आता कळलं? मग चल तुला रताळे दाखवते कसे असते तर. रताळे दाखळे कुठली शिकून झाली येडी? आत्या हे आपल्या रानात खड्डे का केलेत कोणी? हे खड्डे का? मग काय तर इथं खड्डा तिथं खड्डा. तुम्ही आणि मामा काय बावळट आहेत का?
म्हणजे नीट करता आणि कुणी पण येतात खड्डे करून जात असं म्हणते. हा म्हणजे आम्ही बावळट नाही, लोक बावळट आहेत का? बावळट. हा आम्ही नीट करतो आणि लोक येऊन, लोक काय येतात तर ते तुला सांगते. हे खांद्याला काय त्यांना येड नाही लागलं, आज एकादश आहे. एकादश एकादश असल्यावर खड्डे करतात? बापरे, आताच कळतंय. मी नाही कधी केले, मी पण एकादश धरली पण मी कुठं खड्डा केला? करू का खड्डा? थांब, खड्डाच करायचाय तुला, खड्डाच करायला तुला लावलं होतं. आता तुम्ही मला रताळे आणायला सांगितले होते, खड्डे करायला नव्हते सांगितले. आणि मला झाडच नाही दिसलं तर मी कसे रताळे आणणार? आता तुम्ही मला जर म्हणले असता तुम्ही मिरच्या घेऊन ये. हे काय मिरच्याला टाकल्या त्याला? हे बघा, हे मिरच्या आणल्या असत्या. खरंय तुझं नाही नाही, मिरच्या लय आहेत घरी, कालच नेल्यात मी तोडून. ते राहून दे, तुला रताळा काय असतं सांगू का? हे बघ, ऐक ऐक, इकडे बघ ए बाई, इकडे बघ. हा आहे रताळ्याचा वेल, कळलं? याला रताळा म्हणतात, रताळ्याचा वेल, कळलं? आणि इथे ना थांब, तुला आता सगळं दाखवते. आणि नाही खांदून खुनून तुला दाखवते ना, तू जाईन ना जरा भेज्यात. एकादशीचा जीव लावलाय तळतळायला माझा. इने याला काय म्हणते टिकाव? किती काय येतं का? याला काय म्हणते? आता सांगितलं ना तुम्ही टिकाव, त्याच्या अगोदर माहित होत का? खांद्यात त्याने तेवढं माहित होत नाव नव्हतं असं खांदायचं, कळलं? हे बघ, अगं दमला जरा मारायला लागली. काय इथे माग नाही कळलं? हे काय? हे बघ, हे काय निघलं? हे आहे रताळ गचपाने. आवडतात ते रताळ. अगदम ना माती, माती सकट खायची ना, काय करतं पिसाळ्यावानी? एवढं कधी नाही मिळालं गटक्याने गिळायला, माती लागते एवढस पिल्लू. अगं खांदी ते अजूक लई येत खाली. तुम्ही खांदा मी अजूक लई येत. हे अशा रताळे आण म्हणलं होतं तुला, खांदून खांदून म्हणते रताळे कुठे काय पटत का तुला? तुम्ही असं म्हणायचं होत तिथं रताळे खांदून आण, मग मी खांदला असतो. अगं बाई एवढी येडी असं मला वाटलं नव्हतं ना, पारच एवढी पार बोळ्याने दूध पिती माणूस काय सांगत. आणि त्याचा काय त्याला तुला कळायला काय रताळ येतोय कुठं? जमिनीच्या पोटात रताळ असतोय म्हणून ते काय झाडाला लटकत काय? चुकलं माझा खान नाही तर मर तिकडं. पण आता किती अवघड आहे हो, असं रताळे लावायचे मग ते उगणार, मग ते खांदायचे, मग ते खायचे. अग बाई खरंच तुझ्या डोक्यात मेंदू नाही, बटाटे बटाटे. असं आता तुम्हाला खरंच काहीच कळत नाही ग माझ्या आत्याले गोळी. अहो आत्या डोक्यात आहे ना, डोक्यात मेंदू असतो, एक लहान मेंदू एक मोठा मेंदू. बटाटे मार्केटला असतात. असं काय म्हणतात तुम्ही डोक्यात बटाटे? खरं सांगू तुला, खरंच माझ्या मेंदूच आता झालंय खोबर. झालं आलं तिथं अहो, खोबर नारळात असत, मेंदूत नसत. आत्याबाई कसं बाई 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 कळण तर कळव तुम्हाला. अशी एडी हाडल माझी सून झाल्या, मी भूत होईन, मी माणूस नाही राहणार का बाई? त्याला रताळे कळाला त्याला एक म्हणलं का त्याचं बियाक असत? स्वतःला हाडळ नाही म्हणाव, लोकांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे. ए बाई तुझ्या काय असर होतो का नाही ग? होतोय का नाही? त्याच काय आत्या, आता मला तुम्हाला नव्हतं सांगायचं पण सांगते. यांनी मला सांगितलेलं आहे माझ्या आईचं झालंय वय, तिचं आता काय खरं राहिलं नाही. अगो बाई मग ती काही बोलली ना आपलं ऐकून घ्यायचं, इकडून ऐकून तिकडून सोडून दे. ते मला म्हणतात तुलाही शानी आहे, तुझं सगळं मला माहितीये, पण माझ्या आईचं वय झालंय आता, ती कधीही जायला बसली तीर्थयात्रेला बाई. त्याच्यामुळे ते म्हणले आईचं सगळं ऐकून घेते. तुम्ही काही बोलले तरी मी आपलं ऐकून घेते. तुमचं काय सांगायचं बाया? काय मला तुम्हाला गर्व आहे ना माझ्यावर? काय बाय लेखावत लई बर का है ना, लईच काय बोलत हो. कधी जाईन तीर्थयात्रेला? कधी तिचं वय झालं ना आता? माग तुम्ही अशा काड्या करता वय माझ्या? काड्या नाही, काड्या काय केलं? बोलतो आम्ही दिसतय ना, तुम्ही काय बोलताय ती आत्या? मी काय म्हणते तुम्हाला, सरळ सरळ जाऊ द्या, सगळं झालं गेलं. रताळ्याला रताळे नाही ही अशी पिल्ल निघतात. तुम्ही आहे ना, तुम्ही आत्या शेती करणं सोडून द्या. अगो बाई मी शेती करायचं सोडून दिलं मग कोण करेन ग? ते बघू आपण कसं आहे. रताळे लावले, पिल्ल उगायला लागले, हा ते पपईचं झाड लावलं. अहो आमच्या लग्नापासून ती पपई बघते, तिला एक फळ आहे ना आत्या. कोणती पपई सांग ना परत. आता खरंच नंबर लागला तुम्हाला. नाही पपई ही म्हणते काय दाखवू का तुम्हाला? बघा ही पपई ही ना आमच्या लग्नापासून बघते आत्या. म्हणलं आता खायला भेटन मग खायला भेटन. तोंडाला पाणी सुटून सुटून पाणी आतून गेलं, पण पपईला काय पपई आली नाही. बाया 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 आता हसू कर रडू. मी काय म्हणते तुला, किती शानी आणि किती हुशार, तुझ्यासारखी हुशार कुठंच बाई नाही बाई. तुला सांगू का? सांगा ना. इतका तुझा शहाणपणा ऐकला, इतका ऐकला ना मी शहाणीच्या आत्या पहिल्यापासून. बरं ऐक ना, उभ्या आयुष्यात
तुझ्या सारखा शहाणपणा मला कोणी शिकवला नाही। मग आता एक काम कर, ती गम्याला खाली ठेव अंग अस, ते माझा उपास गेला खड्ड्यात, ते रताळे गेले त्या मातीत, तू मातीतच रताळे म्हणे आजूक जाऊ दे, तू पहिली घरी चल, तू घरी चल ना, हा चल तू घरी, हा खड्ड्यात जाताना मी मरू दे, तू बघ तुला येत का चालता, तुम्ही असताना मला काय टेन्शन। आता काय तू घरी चल, तुला सांगते कोंबडी तिथं का झाडात लपली, आता बरं झालं।